कोपरगाव शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात 28 मे रोजी झाली. शहरामधील मंगल कार्यालयामध्ये आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना आमदार सुनील शिंदे, उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, नगरसेवक अतुल काले, कालू आप्पा आव्हाड, योगेश बागुल, विधानसभा संघटक असलम शेख, माजी शहर प्रमुख भरत मोरे, सनी वाघ, विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात, गगन हाडा, आकिश कानडे, सागर फडे, नगरसेविका सपना मोरे, महिला आघाडी राखी विस्पुते, सारिका कुहिरे, नेहा कोकणे, कदम आदी हजर होते. याप्रसंगी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवून कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्या अंगणवाडी सेविकांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुनील शिंदे आणि उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवसंपर्क अभियान 2 टप्पा 2 संपूर्ण राज्यभर हा शिवसेनेच्या वतीने हे अभियान सुरू. याच्या माध्यमातून तळागातील शिवसेना मजबूत करणं, तळागातील शिवसैनिकांना सक्रिय करणं, त्याच्या माध्यमातून जे तळागाळामध्ये जे काही शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक काम होते त्या कामाला बळकटी देणं, शासनाने जे काही चांगले निर्णय घेतलेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे, शासनाला लोकांच्या दृष्टीने अजून काही चांगले निर्णय घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन शासनाला पुरवणं असा एक चांगला सामाजिक उपक्रम या माध्यमातून मी या ठिकाणी करतोय. नाही बघा, इथे निरोप देण्यामध्ये थोडीशी गफलत झाली कारण याच वेळेत दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मेळावा होता. आता तो मेळावा तिथेही देखील अशाच पद्धतीचे सगळे कार्यक्रम होते आणि त्यामुळे थोडीशी निरोप देण्यात गल्लत झाल्यामुळे ते झालं, मी माफी मागितली त्याच्याबद्दल. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे शिवसंपर्क अभियानाची संकल्पना पूर्ण महाराष्ट्रात आणलेली आहे, या संकल्पनेच्या मागे शिवसेना संघटन आणि शिवसैनिकांनी सेवक म्हणून कसं काम करावं, जनतेची समाजाची सेवा कशी करावी, जे शिवसेनेचं ब्रीद आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे ब्रीद जरी असलं तर 80% समाजकारण करताना आपण नेमकं काय करावं याचं ट्रेनिंग, याची जाणकारी, याची सगळी माहिती शिवसैनिकांनी घराघरापर्यंत पोहोचवावी, शिवसैनिकांनी सेवक म्हणून तयार व्हावं आणि त्या माध्यमातून शिवसेनेचं संघटन बळकट करण्याचं धोरण आदरणीय पक्षप्रमुखांचं आहे. आज या ठिकाणी आमदार सुनीलजी शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे लाडके आमदार आहेत त्यांच्यासारखा त्याग सच्चा शिवसैनिक ह्या महाराष्ट्राने बघितलेला नाही, त्यांची नियुक्ती आमच्याकडे झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून आदरणीय आमचे खेवरे नाना जे जिल्हा प्रमुख आहेत त्या माध्यमातून आम्ही आज मोठा या ठिकाणी मेळावा घेतला आणि महिला भगिनी शिवसैनिक पदाधिकारी सर्वांनी एकत्र येऊन आज मोठी शपथ घेतली तर कोपरगाव तालुक्याच्या घराघरापर्यंत जाऊन, मतदारसंघाच्या घराघरापर्यंत जाऊन शासनाची योजना असेल, उद्धव साहेबांचं काम असेल आणि शिवसेनेचे विचार असेल हे पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.